राज्यभरातील विविध भागातून आजाद मैदानामध्ये शेतकरी आता दाखल होत नाहीत. मोठ्या संख्येने आपल्याला इकडे शेतकरी महिला दिसतात. एक शेतकऱ्यांचा मोठा ग्रुप नुकताच आजाद मैदानात दाखल झालेला आहे. काकू, तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुमची काय मागणी आहे नक्की या आंदोलनाद्वारे? तुम्हाला काय सांगायचं, कुठून आलाय तुम्ही? चालत आला. कशा आलात? किती दिवस लागले? याच्यापूर्वी पण एक विराट मोर्चा निघालेला होता, आताही परत निघालेला आहे. कृषी कायदे मागे घेतलेले आहेत. अजून तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्यामध्ये असे वन खात्याच्या राशन कार्डाच्या सगळ्या ह्या मागसवर्गी आम्ही पडलेले आहे आणि सगळी कामं आमची काही पूर्तता झाली नाही. हे आतापर्यंत असंच आम्ही मोर्चा करत आलो तरी आमचा प्रश्न सुटले नाही. मग आता ह्याच्या पुढे आम्ही कसं जगावं आणि कसं त्यांचं हे करावं? तुम्ही कुठून आले? शेनू आम्ही तिरोळा तालुक्याचे. काय काय तुम्हाला काय सांगणं? आता पाहिजे जमिनीचा विषय पाहिजे आम्हाला, दळी भागाचं पाहिजे. हा सगळं आम्ही मागणं मागतो, हे आम्हाला भेटायलाच पाहिजे. शेतकरी कुटुंबातली रायगडवरून आलेली आहे. हा, मी मुरुड तालुक्यात आलेलो आहे. आम्ही जे कृषी तिन्ही कृषी कायदे आहेत ते मागे घेतलेले आहेत, तरी पण ते पूर्णपणे आम्हाला वाटत नाही की मागे घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला वाटते की परत घ्यावाचे मागे, हे आम्हाला मोठं आव्हान आहे. तर आपण इथे बघितलं, मोठ्या संख्येनं महिलांचा हा मोर्चा आहे आझाद मैदानात दाखल झालेला. आपण इथे बघू शकता पाठीमागे मोठ्या संख्येनं महिला शेतकरी आहेत. त्या या विराट मोर्चासाठी दाखल होण्यासाठी राज्यातल्या विविध भागातून इथे दाखल झालेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट असिफसह मेगा कुचिक झी मीडिया मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.